काय विषय घेऊन येतो आहे हा, म्हणजे असं अश्लील काहीतरी वाटू शकतं आणि म्हणजे चीप कॉमेडी करणार आहे का वगैरे. पण जेव्हा फिल्म लोकांनी बघितली तेव्हा मला सगळ्यात जास्त फोन कॉल्स महिलांचे आले की यु नो आम्ही वडिलांना घेऊन गेलो, आईला घेऊन गेलो आणि खूप मजा आली वगैरे वगैरे. सो दॅट वॉज माय विक्ट्री. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. पोस्टर बॉईज म्हटलं की अर्थात धमाल कॉमेडी, आणि माझ्यासोबत जो अभिनेता आहे तो आत्तापर्यंत नरे कमाल कॉमेडी चित्रपटांमधून तो समोर आला आहे आणि तुम्हा प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे, अर्थात श्रेयस तळपदेबद्दल बोलते मी. खूप खूप स्वागत आहे. आणि प्लाझा सिनेमा आणि आज पोस्टर अनावरण, नोस्टॅल्जी मला आठवते. पोस्टर बॉईजच्या वेळेस गाण्याचं शूट होतं आणि तेव्हा आम्ही सेटवर आलो होतो आणि त्या सगळ्या गोष्टी, तर नोस्टॅल्जी आहे. नाही डेफिनेटली खूप, आणि मला खरंच आनंद या गोष्टीचा आहे की जी सगळी टीम आहे आमची, म्हणजे दिलीप काकांपासून अनिकेत, ऋषिकेश, पूजा, नेहा, एव्हरीबडी इज इन्वॉल्ड. आणि म्हणजे सगळ्यांना फक्त मी फोन केला आणि फोन केल्या सगळ्यांचं होतं कधी यु नो. सो आय वॉज व्हेरी हॅपी की एव्हरीबडी स्टील सो इन्वॉल्ड विथ दिस होल फॅमिली ऑफ पोस्टर बॉईज, आणि दॅट इज वॉट मेक्स अ फिल्म यु नो. बाकी गोष्टी तर येत राहतात जात राहतात, पण मला वाटतं जो अनुभव तुम्हाला सगळ्यांबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स असतो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो ती सुरुवात टचवूड खरंच चांगली झाली आहे खूप, आणि आज प्लाझासारख्या वास्तूमध्ये आम्ही पोस्टरचं अनावरण केलं माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण लहानपणापासून जेव्हा यु नो प्लाझा क्रॉस करायचो किंवा इथे शिवाजी पार्कला यायचो तेव्हा नेहमी पोस्टर्स बघायचो आणि आपल्या फिल्मचं कधी लागणार पोस्टर वगैरे, ते स्वप्न होतंच. आज जेव्हा एक आपण फिल्म प्रोड्यूस करतो आहे, ज्याचा सिक्वेल येतो आहे, खूप लोकांच्या अपेक्षा आहेत, आमच्याही खूप अपेक्षा आहेत त्याच्याकडनं. तर त्याचं जेव्हा पोस्टर अनावरण प्लाझासारख्या ठिकाणी होतं तेव्हा खरंच इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डे फॉर मी. पण इतक्या वर्षांनी ते सिक्वेल घेऊन आणणं त्यासाठी काय महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे? इतक्या वर्षांनी करायचं कारण म्हणजे माझ्या काय म्हणतात, एक गोष्ट मी ठरवली होती की पोस्टर बॉईजचं जर का सिक्वल करायचं झालं तर आमचे 3 पोस्टर बॉईज तर हवेतच, त्याशिवाय काही ते होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना साजेशी गोष्ट सापडणं आणि त्यांना तिघांनाही इक्वल वेटेज, इक्वल फुटेज, इक्वल जस्टिस देणारं कॅरेक्टर असणं, अदर रोल असणं, हे जास्त महत्त्वाचं होतं. सो ती गोष्ट फायनली सापडायला थोडा वेळ लागला. वी डॅबल्ड मध्ये असं नाही की गोष्टी आम्ही बघितल्या नाही, आम्ही बघितल्या, काही थोड्या वर्कआउट झाल्या, काही नाही झाल्या वगैरे वगैरे. पण फायनली ही जेव्हा गोष्ट समोर आली तेव्हा असं वाटलं की नाही, ही आजची गोष्ट आहे. आज जगभरामध्ये जी जे आपण व्हिडिओज म्हणा किंवा मीम्स म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा, हे जे काय ज्या पद्धतीने पसरलं आहे आणि त्याचा मुक्त संचार चालला आहे, ज्याला थांबवणारं कोणी नाही आहे. सो येस, तर ते चालू असताना काय घडतं ह्यांच्याबरोबर, ते कसे अडकतात आणि त्यातनं ते बाहेर कसे येतात, ही थोडक्यात गोष्ट असणार. तर शेवटचा प्रश्न माझा असा आहे की आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक कॉमेडी धमाल चित्रपटांचा तुम्ही स्वतः भाग झालेला आहात, आणि आता पोस्टर बॉईज तर आहेच मराठीत आणि अनेक चित्रपट, पण या चित्रपट हा चित्रपट करत असताना कॉमेडी एलिमेंट्स कशा पद्धतीने त्याचे लेयर्स असतील, किंवा या विविध कलाकारांमध्ये तो ह्युमर असेल, ते रायटिंगमध्ये कशा पद्धतीने? एक तर म्हणजे तशी टॅगलाईन आहे की जी पहिल्या ह्याच्यात पण होती, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आणि कदाचित असं लोक म्हणतील की लंडनचे बॉबीजचा कॉस्ट्युम युनिफॉर्म आहे आणि हातामध्ये असं फुल बॉडी मसाज कॉल डॉली वगैरे, नक्की काय प्रकार आहे. सो पहिल्या जेव्हा मी पार्ट केला होता तेव्हा पण त्यांचं नसबंदीचं पोस्टर लागतं आणि सगळ्यांना असं वाटलं होतं की काय विषय घेऊन येतो आहे हा, म्हणजे असं अश्लील काहीतरी वाटू शकतं आणि म्हणजे चीप कॉमेडी करणार आहे का वगैरे. पण जेव्हा फिल्म लोकांनी बघितली तेव्हा मला सगळ्यात जास्त फोन कॉल्स महिलांचे आले की यु नो आम्ही वडिलांना घेऊन गेलो, आईला घेऊन गेलो आणि खूप मजा आली वगैरे वगैरे. सो दॅट वॉज माय विक्ट्री, कारण आमचं इंटेन्शन नेहमी क्लिअर होतं की आपल्याला एक क्लीन फॅमिली कॉमेडी करायची आहे ना, ती मिश्किल असली पाहिजे, ती चीप नसावी. सो मी उद्या माझ्या आईबरोबर जेव्हा ही फिल्म बघायला बसेन तेव्हा माझ्या आईनी मनसोक्त त्याचा आनंद लुटला पाहिजे. कुठेही जर का माझ्या आईनी क्रिंज केला, अरे देवा हे काय दाखवतो आहे, तर मग ती माझी डिफीट आहे. सो आय एम व्हेरी क्लिअर की वेन आय डू दिस फिल्म यु नो इट हॅज टू बी अ कम्प्लीट क्लीन फॅमिली एंटरटेनर, जिकडे अख्खी फॅमिली बसून छान एन्जॉय केलं पाहिजे, घरी जा मज्जा करा आणि परत कोणाला म्हणजे मित्रांना किंवा अजून फॅमिली मेंबर्सना घेऊन परत ही फिल्म बघायला या. इंटरेस्टिंग. पोस्टर बघून उत्कंठा वाढली आहे की कशा पद्धतीने असणार, त्यामुळे जी झलक येणार आहे त्याची वाट बघतोय आम्ही. खूप खूप शुभेच्छा सगळ्या टीमला. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू.